पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक छोटे छोटे प्राणी म्हणजे जसे की साप, उंदीर, घूस यांसारखे प्राणी पावसाचं पाणी साचल्यामुळे बिळातून बाहेर पडतात. एवढंच नाही तर घराच्या आजूबाजूला काही अडगळीच्या जागा असतील तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे साप उंदीर आपल्याला आढळून येतात. अशा वेळी तळमजल्यावरील घरांमध्ये हे प्राणी अगदी सहजपणे शिरण्याची भीती असते. तेव्हा असे धोकादायक प्राणी तुमच्या घरात शिरू नये यासाठी काही भन्नाट उपाय तुम्ही करू शकता. साप, विंचू आणि उंदीर यांसारखे प्राणी घरापासून दूर ठेवण्यासाठीचे महत्वाचे उपाय. जर तुम्ही तळमजल्यावर राहत असाल आणि आसपास जंगल परिसर असेल तर पावसाळ्यात तुमच्या घरी साप, विंचू, उंदीर यांसारखे प्राणी शिरण्याचा धोका अधिक असतो. तेव्हा या दिवसात तुम्ही शक्यतो खिडकी आणि दरवाजे बंद ठेवा. रात्रीच्या वेळी तुम्ही खिडक्या उघड्या ठेवू नका. पाऊस पडायला लागल्यावरच घराचे दरवाजे आणि खिडक्या लावून घ्या. नंबर 2, पावसाळ्यात विंचू सारखा प्राणी घरात शिरू नये म्हणून कडुलिंबाच्या तेलाचा तुम्ही वापर करू शकता. पाण्यामध्ये कडुलिंबाचे ऑइल मिक्स करून संपूर्ण घरामध्ये तुम्ही शिंपडा. दररोज असे केल्याने या वासामुळे घरात विंचू शिरणार नाहीत. घराच्या गार्डन मध्ये सुद्धा तुम्ही कडुलिंबाचं तेल शिंपडू शकता. नंबर 3, साप, विंचू आणि अन्य जीवजंतूंना घरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही ब्लिचिंग पावडरचा वापर करू शकता. पाण्यात ब्लिचिंग पावडर मिक्स करून घराच्या बाहेर आणि गार्डनमध्ये जमलेल्या पाण्यात तुम्ही ते स्प्रे करू शकता. तसेच तुम्ही या ब्लिचिंग पावडरच्या पाण्याने तुमच्या घरातील फरशी देखील क्लीन करू शकता. नंबर 4, जर पावसाळ्यामध्ये स्नेक प्लांट, गवती चहा म्हणजेच लेमन ग्रास किंवा निवडुंग त्यालाच आपण कॅक्टस असे देखील म्हणतो आणि तुळस यांसारखे वनस्पती जर घराजवळ तुम्ही लावल्या तर तुमच्या आजूबाजूला हे साप आणि उंदीर सारखे प्राणी अजिबात फिरकणार नाही. ही रोपं किंवा ही झाडं तुम्ही तुमच्या खिडकीजवळ आणि दरवाजाजवळ लावू शकता. नंबर 5, तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये सापांना घरापासून लांब ठेवायचं असेल तर कांदा आणि लसणाची पेस्ट महत्वाची ठरते. यामध्ये तुम्ही ही पेस्ट खिडकी आणि दरवाजाजवळ ठेवा. या वासाने तुमच्या घरात छोटे छोटे साप येणार नाहीत. नंबर 6, घराच्या गार्डन मध्ये तुम्ही कांदा किंवा लसणाची लागवड देखील करू शकता. तसंच सापासारखा प्राणी तुळशीच्या झाडापासून नेहमी दूर राहतो कारण तुळशीचा सुगंध असतो तो सापाला अजिबात सहन होत नाही. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.